या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स मल्टीब्रँड मोबाईल शोरूम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मौलाना आझाद अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था अखिल भारतीय किसान सभा आणि जनहित शेतकरी संघटना तसंच महाराष्ट्र विकास आघाडी क्रांतीवीर किसान सेनेच्या वतीनं मंद्रूपचे अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थिटे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी मौलाना आझाद अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साजिद मकानदार आमिर शेख जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुभाष पवार अखिल भारतीय किसान सभेचे डॉक्टर शिवानंद धडके शेखर बंगाळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। आज या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभा जनहित शेतकरी संघटना त्याचबरोबर मौलाना आझाद विचार मंचच्या वतीनं जे काही मंद्रूप तहसीलदार साहेब तसंच मंद्रूपचे पोलीस निरीक्षक यांना जे काही आज आंदोलन करून निषेध व्यक्त करून केंद्र व राज्य सरकारचे जे काही RSS प्रणित बजरंग दल प्रणित या ठिकाणी जे काही सरकार चालू आहे जे काही मनुवाद्यांचं सरकार आहे त्या मनुवाद्यांच्या सरकारच्या जे काही गेल्या दोन तीन महिन्याखाली आपण बघितलं लखीमपूरमध्ये जे काही माजी गृहराज्यमंत्री यांचा मिश्रा यांचा मुलगा मद्यधुंद अवस्थेमध्ये त्या शेतकऱ्यांच्या अंगावरनं घातलं तरी देखील अद्याप त्यांना अटक होत नाही त्यांची कसली चौकशी होत नाही त्याची निपक्षपातपणे या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य या भारतामध्ये त्यांची घटनेवर चालतं ह्या कुठल्याही धर्मावर कुठल्याही जातीवर या ठिकाणी राज्य चालत नाही असा इशारा या ठिकाणी त्या सरकारला देण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहेत। कालच तुम्ही घटना बघितली मालाडमध्ये जी काही राजकारण चालू आहे टिपू सुलतानच्या पुतळ्यावरून त्या शहीद शेर हे म्हैसूर टिपू सुलतान हे संबंध कुठल्याही जातीचे ते हिंदूचे नव्हते ते मुसलमानांचे नव्हते ते कुठल्याही जातीचे नाहीत ते संबंध हिंदुस्थानाचे होते असा खुलासा या ठिकाणी या माध्यमातून महाराष्ट्र विकास आघाडे असेल क्रांतीवीर किसान सेना असेल या देवेंद्र फडणवीस असेल किंवा केंद्रातलं मोदी सरकार असेल हे प्रत्येक वेळी शेतकरी असेल इथला समाज बांधव असेल इथला शेतकरी असेल त्याचबरोबर इथला मुस्लिम विरोधी या ठिकाणी भूमिका आपली वेळोवेळी मांडत असतो त्यामुळं या ठिकाणी नक्कीच या देवेंद्र फडणवीसला एक आवाहन करतो या ठिकाणी महाराष्ट्र विकास आणि क्रांतीवीर विकास जाहीर तुम्ही माफी मागावी की जे काही शेर हे म्हैसूर टिपू सुलतान हे हिंदू विरोधी होते असं त्यांचं वक्तव्य आहे। परंतु मी आपल्या माहितीस्तव सांगतो त्यांनी हिंदू 156 मंदिरांना या ठिकाणी त्यांनी स्वतः स्वखर्चातून आपल्या देणगी दिलेली आहे आणि जे काही पेशवे त्या राज्यामध्ये जे काही हिंदू मंदिर भ्रष्ट करण्यासाठी आणि चाल करण्यासाठी येत होते त्यांच्या विरुद्ध आपली समशेर त्यांनी उगारलेली आहे आणि नक्कीच या भारतभूमीचं संरक्षण या भारतभूमीचं रक्ष शेर ए म्हैसूर टिपू सुलतानांनी सांडलेलं आहे त्यामुळे हे स्वातंत्र्य हे भारताचं राज्य भारत देश अबाधित राहिलेला आहे आणि नक्कीच आपण या संबंध महाराष्ट्राची संबंध मुस्लिम समाज असेल संबंध भारतातील नागरिकांची भावना यामुळे दुखावली गेलेली आहे आणि तुम्ही जाहीर माफी मागावी अन्यथा सोलापूर जिल्हा तसंच महाराष्ट्रामध्ये संबंध लोक तुम्हाला फिरू देणार नाही आणि नक्कीच या ठिकाणी सोलापूरची जबाबदारी महाराष्ट्र विकास आघाडी असेल क्रांतीवीर किसान सेना असेल जनहित शेतकरी संघटना असेल तसंच अखिल भारतीय किसान सभा तसंच सर्व संघटना पक्ष या ठिकाणी तुमची कोंडी केल्याशिवाय आणि या सोलापुरामध्ये सोलापूर बंदी या ठिकाणी आम्ही जाहीर करतो फडणवीसांना सोलापूरमध्ये येऊ देणार नाही अशी खुनगाट या ठिकाणी आम्ही बांधतो। जय हिंद जय टिपू सुलतान जय भीम। मी जनहित शेतकरी संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पवार बोलतो। ज्या वीरपुरुषांनी महापुरुषांनी टिपू सुलतानने जे इंग्रजाबरोबर बंड पुकारलं युद्ध केलं त्या युद्धामध्ये ते शहीद झाले अशा वीरपुरुषांना जे आपले भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याबद्दल जे नाव द्यायचं होतं ना त्या ह्याला तुमच्या उद्यानला टिपू सुलतान ही मंजूर केले भाजपवाल्यांनी आणि त्यांचा विरोध करणारे ही भाजपवाले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे करणं मन मानेल ही बोलणं ही म्हणजे जनतेला किंवा सर्वसामान्य लोकांना न परवडणारे असे अपशब्द त्यांनी बोललेले आहेत तर असं बोलणं ही चुकीचं आहे। त्यांच्या विरोधात
हे कोणचे मौलाना आझाद अखिल भारतीय किसान संघटना आणि आम्ही जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आणि हे बोलणं ही सगळं म्हणजे चुकीचं आहे आणि अशा मोठ्या म्हणजे जी माजी मुख्यमंत्री अशा जर माणसानं सर्वसामान्यांनी जर बोललं तरी बी आम्ही खपवून घेत नाही पण अशा लोकांनी बोलणं ही चुकीचं आहे आणि आम्ही कदापि बी आम्ही ह्या संघटना खपवून घेतली जाणार नाही। हुम्मा गिफ्ट मोबाईल शोरूम न आणली ग्राहकांसाठी मोबाईल महोत्सव हे विशेष ऑफर। मोबाईल महोत्सवात प्रत्येक मोबाईल खरेदीवर ग्राहकांना मिळेल आकर्षक गिफ्ट। ओप्पो विवो रेडमी वन प्लस नोकिया आयफोन लावा आयटेल आदि नामवंत कंपनीचे स्मार्टफोन्स ऑनलाइन पेक्षा स्वस्त दरात एकाच छताखाली। या पहा मोबाईल महोत्सवाचा आनंद लुटा। सर्व कंपनीच्या मोबाईलचे लाइव डेमो पाहण्याची संधी। 0% डाउन पेमेंट वर मोबाईल घेऊन पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा। बजाज टीवीएस आयडीएफसी फायनान्स उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईलचे ॲक्सेसरीज ही उपलब्ध। आयफलकॉन MI वन प्लस कोडॅक कंपनीचे स्मार्ट टीव्ही सुद्धा 0% डाउन पेमेंट वर उपलब्ध। तसेच लॉयड कंपनीचे AC फ्रीज वॉशिंग मशीन TV 0% डाउन पेमेंट वर मिळेल। सर्व डेबिट क्रेडिट कार्ड वर अप टू 5000 कॅशबॅक। मग विचार कसला करताय, आजच हुम्मा गिफ्ट मोबाईल शोरूमच्या मोबाईल महोत्सवाला भेट द्या आणि आपल्या आवडीचे स्मार्टफोन मोबाईल ॲक्सेसरीज व स्मार्ट TV खरेदी करा। आमचा पत्ता हुम्मा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम 7 रस्ता हुम्मा मेडिकल समोर सोलापूर।